आपले रक्षाबंधन साजरे करूया पवन मोबाईल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स पलूस सोबत. आम्ही घेऊन आलोय एक जबरदस्त रक्षाबंधन ऑफर. मोबाईल, फ्रीज, एलईडी, वॉशिंग मशीन यापैकी कोणतीही वस्तू खरेदी करा आणि आपल्या लाडक्या बहिणीसाठी मिळवा कांजीवरम सिल्क साडी अगदी मोफत. फायनान्स उपलब्ध. ऑफर कालावधी 8 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट पर्यंत. नियम व अटी लागू. पलूस शहरात सर्व कंपन्यांचे आकर्षक स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे माहेर घर पवन मोबाईल्स अँड इलेक्ट्रॉनिक्स, पाटील टॉवर, कराड तासगाव रोड, पलूस. 98 90 00 64 68. आपला लेखनाचा प्रवास छानच आहे, तर आपल्याला आवडणारी तुमची एखादी कविता ऐकवा. आता कवीसाठी हा थोडा अवघड प्रश्न आहे, कारण तुमची आवडती कविता म्हटला तर मला म्हणजे आईला जर विचारलं की तुम्हाला कोणतं बाळ आवडतं तुमचं, तर आईसाठी सगळी बाळ समान असतात. मला एक कवी आहे, मी त्या कवितांची आई आहे असं समजा मला. मला एक कविता कोणती अशी सेपरेट काढता येणार नाही, पण एक आवडणारी कविता म्हणजे बऱ्यापैकी ज्या कवितेनं समाजात क्रांती झाली असं आपण म्हणू, अशी एक कविता मला म्हणजे मला खूप जवळची आहे. थोडस 2 मिनिटं तुमच्या अगोदर घेतो यानिमित्तानं. मी नगर जिल्ह्यामध्ये एक सोनई नावाचं गाव आहे, त्या सोनईला एकदा कार्यक्रमाला गेलो होतो मी. काळजातल्या कविता नावाचा जो कार्यक्रम मी करतो, मला वाटतं काहीतरी 700-800 काहीतरी प्रयोग असेल तो. तर तो कार्यक्रम करत असताना माझ्यासमोर एक नवरा बायको रडत बसले. मी म्हटलं काय रडताय, कार्यक्रम संपल्यानंतर जाऊन त्यांना भेटलो मी. म्हटलं अरे काय झालं नाही, त्यांनी मला सांगितलं की अवसर म्हटले तुम्ही या नात्यागोत्यांचे जे काही परत पदर सांगत होता, जे काही तुम्ही बोलत होता आईविषयी बापाविषयी इकडे, तुम्ही जेव्हा लेकीचा पदर सांगितला की लेकीविषयी तुम्ही जे काही बोला, तेव्हा मी खूप काळ झाला लागला. म्हटलं काय असतं म्हणते एखाद्याला काय, तर म्हणे सर आम्हाला मुलगी नाही मुलंच आहे, कविता राऊत आणि चंद्रकांत राऊत असं त्या दोघांचं. मग मी म्हटलं सहज की कुणाच्या तरी दुसऱ्याच्या पुरेला आपलं म्हणा बस. नंतर त्या माणसाचं नंतर एक वर्षभरानं मला फोन आला, मला म्हणे आज एका पुरीचे आई बाप झालं. आणि म्हटलं खूप चांगली गोष्ट आहे. त्यांच्या घरी जेव्हा मी गेलो ना तेव्हा मला कळालं की मुलगी कोण. एक 12वीत शिकत असलेली पोरगी होती त्यांच्या गावाशेजारची, गणपतीला दांडी खेळायला गेली, परत आली तेव्हा आयुष्याचा दांडी करून आली. काही दिवसानंतर तिच्या गोष्ट लक्षात आली की आपल्याकडून फार मोठी चूक होऊन गेली, ती गरोदर होती. त्या पोरीच्या पुढे असा प्रश्न निर्माण झाला की आता हे एक वेळ अशी आली तिच्या आयुष्यात त्या पोरीच्या की आता एकतर हे हा गर्भ पाडत असताना एकतर तिचा जीव जाऊ शकतो अशी अवस्था आली. डॉक्टर म्हणले की हे आता अशक्य गोष्ट आहे. मग त्या बाळाला जन्म द्यायचं ठरवलं. अगोदर ते बाळ पोटात असताना तिला मारण्याचे अनेक प्रयोग झाले, अनेक प्रयोग झाले, पण ते बाळ मेलं नाही. तिनं मैत्रिणीच्या फार्म हाऊसवर जाऊन तिनं स्वतःची डिलिव्हरी करून घेतली त्या पोरीला, आणि तिला 800-900 ग्रॅम वजनाचं एक छोटं बाळ जन्मला तिथे त्या ठिकाणी मुलगी. आणि ते बाळ तिथं घाट आहे एक नाणेघाट, पण कचरा फेकतो की नाही कचरा प्लॅस्टिकच्या कॅरीबॅगमध्ये घालून आपण जा जल तो कुठं फेकतो असं फेकायचं ठरलं होतं. 2 तासांपूर्वी या दोघांना समजलं की हे बाळ आहे आपल्याला हे घ्यायचं, आणि मग त्यांनी धावत पळत जाऊन त्यांना कायद्याची भीती दाखवली, त्यांच्याकडून ते बाळ हिसकावून घेतलं. मला सांगायला आनंद वाटेल 8वा वाढदिवस साजरा केला आम्ही त्या पोरीचा परवा सुनई नावाचे गाव. गडाख साहेबांची फॅमिली असेल किंवा हे फार जवळची माणसं त्यांच्या त्या कार्यक्रमासाठी होती. मीही बऱ्याचदा त्यांच्याकडे म्हणजे माझी आणि त्यांच्या घराचे अत्यंत गरोब्याचे संबंध आहेत, म्हणजे कविता ताई असतील, चंद्रकांत भाऊ असतील, त्यांचे भाऊ अंबादास नावाचे भाऊ आहेत त्यांचे, ते असतील. खूप जवळनं मी त्या फॅमिलीला ओळखतो आणि खूप जवळनं मला हे आनंद आहे की एका कवितेमुळं एखाद्याच्या मनावरती एवढं दारुण होतं ते लोक असा काही निर्णय घेतात की जो विनय जगावेगळा असतो, आणि ते लोक त्या मुलीला इतकं आपलेपणानं सांभाळतात की कोणीही
तिराईत व्यक्तीने त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांना असं वाटत नाही की हे मुवाळ यांचं नाही, आणि कदाचित ती मुलगी भाग्यवान असेल, तिचं आयुष्य भाग्यवान असेल. तर त्या कार्यक्रमामध्ये ती ऐकवलेली कविता आहे, ती कविता मला तुमच्या पुढं सादर करायला आवडेल. ती कविता अशी आहे. मुलगी म्हणजे गुज बोलते अळवावरचे पाणी ग, मुलगी म्हणजे गुज बोलते अळवावरचे पाणी ग, सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे ग, सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे ग. भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात, भातुकलीचा खेळ मांडला घर बांधले उन्हात, पायामधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात, पायामधली भिंगरी होऊन फुले नाचली अंगणात, ती गंधले बुनी अशी दरवळली, ती गंधले बुनी अशी दरवळली, जसे सुगीचे येणे ग, सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे ग. मुलगी म्हणजे गुज बोलते अळवावरचे पाणी ग, सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे ग. बाप हा म्हणतो जन्म देऊनी दार उघडले स्वर्गाचे, बाप हा म्हणतो जन्म देऊनी दार उघडले स्वर्गाचे, लेकीच्या का आयुष्याला मग पायला भले मोराचे, लेकीच्या का आयुष्याला मग पायला भले मोराचे, ती वळणावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाहणे ग, ती वळणावरचा एक विसावा पुन्हा नदीचे वाहणे ग, सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे ग. मुलगी म्हणजे गुज बोलते अळवावरचे पाणी ग, सांडून जाते एक दिवस ती पुन्हा रित्याचे जगणे. आपल्या कविता खरंच खूपच मस्त आहेत. आता ऐकलेली कविता तर अक्षरशः अंगावर शहारे आणणारी होती. तर आपली कविता तर आम्ही ऐकलीच, तर इतर कवींच्या तुम्हाला भावलेली एखादी कविता ऐकवा. खरं तर महाराष्ट्रभर असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर अनेक लोक लिहिते आहेत, म्हणजे सगळ्यांच्याच कविता भावतात असं नाही, पण जी खरंच काळजातनं आलेली शब्द आहेत त्या कवींची अशाच कविता भावतात. म्हणजे कुणाकुणाची तरी जळजळीत कविता एखाद्याच्या कुणाकुणाची तरी जळजळीत कविता माझ्या चुरगळलेल्या आत्म्याला इस्त्री करते दररोज, म्हणजे अशी ओळ असेल कवितेत एखाद्या, तर ती कविता कुणाला आवडणार नाही. परवा काळजा शेजारी रफू करताना डॉक्टर म्हणाले रक्त खूप गेलंय पण जीवाला धोका नाही. डॉक्टर रक्ताचं जाऊ द्यावं, एखादी कविता तर नाही गेली ना भाऊ. म्हणजे हे जे आहे ना, अशी कविता कोणाला आवडणार नाही. म्हणजे आता कवितेचाच विषय, म्हणजे कवितेचाच एक दुसरा भाग म्हणजे गझल. खरं तर ही प्रेयसीच्या केसांपुरती मर्यादित असलेली गझल होती एका काळात. आजकाल त्या गझलेनं इतकं मोठं विराट रूप घेतलंय. म्हणजे आमचे नितीन देशमुख नावाचे कवी आहेत अमरावती परिसरात, म्हणजे चांदूरबाजारचे, जे गझल मला खूप आवडते. म्हणजे प्रतिभा काय असते, काय ताकदीने लिहितात लोक. माझे नितीन माझा फार जवळचा मित्र आहे. काय लिहिलं बघा नितीननं, अश्रूंना जर पंख जर असे लावून घेता आले असते. काय प्रतिभा असते एखादे अश्रूंना पंख लावण्याचं गोष्ट बोलतो अश्रू. तर अमरावती परिसरामध्ये राहणारा नितीन एक वेगळ्या आशयाची आणि विषयाची गझल लिहितो.
म्हणजे प्रतिभा काय असते एखाद्या कवितेकडे, एका कवीकडे, एखाद्या गझलकाराकडे? मला नितीनची कविता इतकी भावते, तो काय लिहितो बघा की अश्रूंना जर पंख जरासे लावून घेता आले असते, अश्रूंना पंख जरासे लावून घेता आले असते. काय प्रतिभा आहे. अश्रूंना जर पंख जरासे लावून घेता आले असते, या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देता आले असते, या हृदयाच्या जखमा जर का त्या हृदयाला कळल्या असत्या, माणूस किला उंची वरती सहजच नेता आले असते, जळणाराला विस्तव कळतो, जळणाराला विस्तव कळतो, बघणाराला नाही, जळणाराला विस्तव कळतो, बघणाराला नाही, जगणाराला जीवन कळते, पळणाराला नाही, जळणाराला विस्तव कळतो, ताऱ्यांमधले अंतर सोडा, ताऱ्यांमधले अंतर सोडा, माणसातले मोजा, ताऱ्यांमधले अंतर सोडा, माणसातले मोजा, जवळिकतेची गरज माणसा, जवळिकतेची गरज माणसा, ग्रह ताऱ्याला नाही, जळणाऱ्याला विस्तव कळतो, कोण जिंकतो कोण हारतो चिंता हवी कशाला, कोण जिंकतो कोण हारतो चिंता हवी कशाला, चिंता याची बघणाराला, चिंता याची बघणाराला, लढणाराला नाही, जळणाराला विस्तव कळतो. एक शेर इतका सुंदर लिहिला आहे नितीनने या गझलेमध्ये, जे एखाद्या अशा अशा काही मोजक्या ओळी आहेत मराठी साहित्यावर की ज्या ओळींवरून खरंच आपण आपलं आयुष्य उधळून टाका. माणसाचा जन्म कशासाठी झालाय, तो कशाला जन्माला आलाय, त्याला नेमकं काय करायचं आहे, त्याला कुठं पोचायचं आहे, त्याच्या आयुष्याचं नेमकं काय होणार आहे, याचं सगळ्याच गणित गमक त्यानं त्या दोन ओळींमध्ये. काय असतील त्या ओळी? जात्यामध्ये जीव देऊनी घास मुखी जो देतो, जात्यामध्ये जीव देऊनी घास मुखी जो देतो, त्या दाण्याला जीवन कळले, त्या दाण्याला जीवन कळले, दळणाराला नाही, जळणाऱ्याला विस्तव कळतो, बघणाराला नाही, जगणाराला जीवन कळते, पळणाराला नाही, पळणाराला. खरं तर अशा अनेक कविता आहेत, म्हणजे मला एकच नाही, अनेक अनेकांच्या कविता मला म्हणजे चांगल्या कविता मुकुंद दत्त आहेत. तर गझलकारांमध्ये अनेक गझलकार आहेत, मुकुंद राजपंखेसारखे गझलकार आहेत अंबाजोगाईमध्ये, जिथं साहित्याचा फार मोठा जागर दगडू लुमटेंच्या मुळे ज्या ठिकाणी होतं, तर ते त्यांची खूप चांगली गझल आहे की घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटाना जुन्या जाळले पाहिजे, कालचा पावसाळा जरी जाचला, कालचा पावसाळा जरी जाचला, तू धीराने तिथे नांदले पाहिजे, घर नव्याने पुन्हा
बांधले पाहिजे, जळमटाना जुन्या जाळले पाहिजे। आणि त्यांच्या या गझलीमधल्या दोन ओळी खूप महत्वाच्या आहेत। लोक येतील धावून शब्दावरी, लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपुले चांगले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटाना जुन्या जाळले पाहिजे, जळमटाना जुन्या जाळले पाहिजे। किंवा अशा खूप रचना आहेत। अरुण म्हात्रे सगळ्यांना माहीत असलेले कवी। ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायचे, दूर ती गेली तरीही सावली भेटायची। काय आपलं अफलातून लिहिणारी माणसं आहेत आपल्याला। ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची, दूर ती गेली तरीही सावली भेटायची, ते दिवस आता कुठे। फाटके होते खिसे अन नोट ही नवथी खरी, फाटके होते खिसे अन नोट ही नवथी खरी, पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची, ते दिवस आता कुठे। जे इतक्या कविता, मला तर खूप कविता तोंडपाठ आहे, मला त्याचा अभिमान देखील आहे की जे विशेष करून त्या कवितेला चाल देखील मीच लावलेली आहे। आमचे नितीन माळी नावाचे कवी आहेत आमच्या गावचे। जेव्हा पत्नी घरात नसते, जेव्हा आपली पत्नी आपली प्रेयसी आपल्या सोबत नसते, घरात नसते, त्यावेळेला घरातलं जे काही वातावरण असतं त्यावरती नितीन आमच्या नितीन माळींनी भाष्य केलं। खूप सुंदर नितीन अलीकडच्या काळात खूप चांगले लिहिणारा कवी। त्याची कविता आहे म्हणजे व्यवसायानं सोनार जरी असली तरी सुद्धा कवितेमध्ये खूप मोठी सोनारकी आहे त्याची। आणि विशेष म्हणजे माझ्याच गावचे आहेत, खूप चांगलं लिहिणारा कवी। दिस सरता सरना आल डोळ्यात ग पाणी, दिस सरता सरना आल डोळ्यात ग पाणी, जीव हरवून गेला धगा सांग तिच्या कानी, दिस सरता सरना गेले तुळस सुकून, घर पोसाड ग झालं रान वाटत भकास, मन उदास ग झालं डोळा लागता लागना, डोळा लागता लागना, आला वळी व उरात का डोळ्यातून निघे, आसवांची गबरात तुझ्या ओळखीची खूण, तुझ्या ओळखीची खूण, कुठ नाही ग घरात तुझा चेहरा ग बाई, असा कोरला उरात दिस सरता सरना, दिस सरता सरना। तर अनेकांच्या कविता मला आवडतात, पण मला एका दिवंगत कवीची कविता फार आवडते। म्हणजे मी त्या कवीला कधी पाहिलं नाही, म्हणजे कवीची हीच खरी ओळख असते की कवी नसताना सुद्धा त्याचे शब्द जिवंत असतात। कैलासवासी अरविंद भुजबळ नावाचे कवी आहेत पुण्याचे होते। मी कधी त्यांना पाहिले नाही, पण त्यांची कविता मला फार आवडते। कारण आपले आपण जेव्हा कवी नसेल या जगात तेव्हा फक्त त्याचे शब्द पाठीमागे उरलेले असतात। आज आपण तुकारामांना डोक्यावर घेऊन नाचतो, ज्ञानेश्वरांना नाचतो,
हे सगळं ते नसताना आपण करतो, म्हणजे आपले ही शब्द असेच कोणीतरी घेऊन डोक्यावर नाचाय, यासाठी सगळ्याचा हा प्रवास आहे. तर कैलास असते अरविंद भुजबळांच्या तेवळी. आता जाताना माघारी काय घेऊन जायचे, आता जाताना माघारी काय घेऊन जायचे, इथ काळीज ठेवून पाय माघारी न्यायाचे, इथ काळीज ठेवून पाय माघारी न्यायाचे, रुळावरून आयुष्य जसे उतरावे खाली, तसे डोळ्यातले पाणी उतरले आज गाली, गालावरचे आभाळ मग पुसून घ्यायचे, इथ काळीज ठेवून पाय माघारी न्यायाचे, वाटेवरचा काळोख खोलवर उजेडावा, अशा निरूपाच्या वेळी काळ झाला पुर यावा, वाटेवरचा काळोख खोलवर उजेडावा, अशा निरूपाच्या वेळी काळ झाला पुर यावा, पुर आठवणीसाठी अंतरात जपायाचे, इथ काळीज सोडून पाय माघारी न्यायाचे. स्वस्त काळरात्रींचे दृष्टांत या कविता संग्रहामधील एखादी कविता ऐकवा. तर भूमिका घेऊन लिहिणारे जे लोक आहेत, साहित्यिक असतील, कलावंत असतील, सगळेच त्या लोकांची सत्यस्थिती पाहता त्यांची भूमिका खरंच त्यांची खरीच भूमिका आहे काय असं सांगता येत नाही, अशी अवस्था झाली. म्हणून अशा लोकांसाठी लिहिली गेलेली माझ्या संग्रहातलीच एक कविता आहे, ती कविता मला तुमच्या पुढे ठेवायची वाटते. कवितेचं नाव आहे भयंकराच्या दारातले उजेड आहे. भयंकराच्या दारातले उजेड आहे. हा काफिला कुठं चाललाय, हा काफिला कुठं चाललाय, परंपरागत कुठल्या अनाम गर्तेतून कोणती सावली शोधत निघालाय उन्हातानात, परंपरागत कुठल्या अनाम गर्तेतून कोणती सावली शोधत निघालाय उन्हातानातून, आणि कुठं पोचायचं आहे त्यांना नसावे पक्के माहीत, पायाला चाकं बांधून किती काळ धावतील काय माहीत, पायाला चाकं बांधून किती काळ धावतील काय माहीत, कोणीतरी प्रेषित येईल ही वेळी आशा, कोणीतरी प्रेषित येईल ही वेळी आशा, धर्माच्या पानापानावर वाळवीच्या निशाण्या, धर्माच्या पानापानांवर वाळवीच्या निशाण्या, असंख्य किड्यांनी वळवळत राहावे गटारीतून, असंख्य किड्यांनी वळवळत राहावे गटारीतून, आणि शोधावेत माणसांनी संदर्भ त्यातून, हे कोणते उजेड आहेत भयंकराच्या दारातले, शोधावेत माणसाने संदर्भ त्यातून, हे कोणते उजेड आहेत भयंकराच्या दारातले, हा कोणता सूर्य उगवतो आहे जुनेच क्षितिज फाडून नव्याने, हा कोणता सूर्य उगवतो आहे जुनेच क्षितिज फाडून नव्याने, खेचून कुठे नेतायत हे लोक त्यांच्या निरपराध मादीला, खेचून कुठे नेतायत हे लोक त्यांच्या निरपराध मादीला, आणि ती इतकी उघडी कशी, आणि ती इतकी उघडी कशी, लाज कोळून पेली की काय उजेडाचे चकवे घेऊन येणाऱ्या साऱ्यांनी, लाज कोळून पेली की काय उजेडाचे चकवे घेऊन येणाऱ्या साऱ्यांनी, हे कोण लोक आहेत जे एका सद्गृहस्थाला फाशी देत आहेत, हे कोण लोक आहेत जे एका सद्गृहस्थाला फाशी देत आहेत, आणि फाशी देण्यासाठी त्याचीच आतडी कशी गुंडाळली आहे त्याच्याच गळ्यात, फाशी देण्यासाठी त्याचीच आतडी कशी गुंडाळली आहे त्याच्याच गळ्यात, अशा अस्थिर वेळी, अशा अस्थिर वेळी हाताची बोटे छाटले गेलेले कवी, अशा अस्थिर वेळी हाताची बोटे छाटले गेलेले कवी, आणि पुरस्कारांच्या ओझ्याने वाकलेले, अशा अस्थिर वेळी हाताची बोटे छाटले गेलेले कवी
आणि पुरस्कारांच्या ओझ्यांनी वाकलेले मृत्यू गीतासारखे हे काय फुटफुटत आहेत ओठातल्या ओठात, मृत्यू गीतासारखे हे काय फुटफुटत आहेत ओठातल्या ओठात। हळूहळू त्यांच्या लेखनावरही अत्याचार होतोय हे कसे कळले नाही त्यांना, हे कसे कळले नाही त्यांना, हे कसे कळले नाही। खरं तर ही मुलाखत आणि हा कवितेंचा सिलसिला संपूच नाही असं वाटत आहे, पण कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून निरोपाची कविता म्हणून एखादी कविता ऐकवा। आयुष्याच्या नव्या सुरुवातीच्या काही वेळी तुम्हाला सांगतो, दुःख आहे आयुष्याला नका करू रे चाकरी, दुःख आहे आयुष्याला नका करू रे चाकरी, करा कष्टाचाच पैसा खाऊ घामाची भाकरी, डोळ्याविन जग सार मग दिसेल पाहताना, गलबलून येत या आज निरोप घेताना, आज निरोप घेताना। फूल एक भेट द्या रे, फूल एक भेट द्या रे, कुणी कवी मरताना, गलबलून येत या आज निरोप घेताना, आज निरोप घेताना, आज निरोप घेताना। धन्यवाद। तर गोल्डन पेज पब्लिकेशन पुणे यांच्याकडून आलेलं माझं हे जे अस्वस्थ काळरात्रीचे दृष्टांत हे पुस्तक आहे, खरं तर या पुस्तकानं मला कळी म्हणून मान्यता दिली, आणि हे पुस्तक आपल्याला जर हवं असेल तर आपण गोल्डन पेज पब्लिकेशन पुणे प्रदीप खेटमर यांच्याशी डायरेक्ट संपर्क करू शकता, किंवा माझ्या फेसबुकवरती जाऊन तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट देखील करू शकता। माझ्या फेसबुकवरती या पुस्तकाचे सगळे डिटेल टाकलेले आहेत। तर आपण हे पुस्तक घ्यावं असं मला वाटतं। तर सर, आज या मुलाखतीमध्ये कवितेंच्या पावसामध्ये चिंबर धावून निघाल्याचा आनंद आहे। तुमच्या खूप छान आणि सुंदर कविता आज आम्हाला ऐकायला मिळाल्या। तुम्ही वेळ देऊन जाऊ साहित्यिकांच्या गावा या कार्यक्रमामध्ये आमच्याशी गप्पा मारल्यात, त्याबद्दल पलूस न्यूज एक्सप्रेसकडून मी आपले आभार व्यक्त करते। धन्यवाद। कवीकडून ही फक्त एक शब्दांची भेट नूतन आणि आपल्या सगळ्या टीमसाठी। पलूस न्यूज एक्सप्रेसच्या जाऊ साहित्यिकांच्या गावा या कार्यक्रमामध्ये अशाच दर्जेदार मुलाखतींचा आस्वाद घेण्यासाठी पाहत रहा पलूस न्यूज एक्सप्रेस। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।